आपल्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतोय. ज्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात लौकिक अर्थाने फारसं काही मार्क मिळालेले नाहीत किंवा जे बोर्डात आलेले नाही आहेत, सुपिरियर मेमरी, ही मेमरीविषयी म्हणजे स्मरणशक्तीविषयी त्यांचं कौतुक अनेक ठिकाणी केलं गेलंय. आणि ही कमिटमेंट निर्माण केल्यानंतर त्याच्यातून कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करणं हे त्या बुद्धिमत्तेचं विज्ञानाने पुस्तकात नोंदवलेलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जी एक गोष्ट समोर येते, मला असं वाटतं की त्या सगळ्या वैज्ञानिकांना पवारसाहेब जर भेटले तर त्यांचं विज्ञान पण खूप पुढे जाईल. महत्वाची गोष्ट जी मला दिसली ती म्हणजे की हाऊ टू कम्युनिटाइज द प्रॉब्लेम्स रादर दॅन गव्हर्नमेंटाइज देम. प्रत्येक वेळी सगळे प्रश्न सरकार सोडवेल असं न करता सहकाराच्या भावनेतून काय करता येईल, त्याच्या मागे शासकीय शक्ती कशी उभी करता येईल, कॅटालिटिक पद्धतीने ती कशी उभी राहू शकेल याची पण उदाहरणं आपल्याला याच्यात दिसू शकतील. नाही तर सगळं काही सरकारने करायचंय अशा भूमिकेत जो भारतीय समाज आहे त्याला बाहेर काढणं. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी मला खूप भावली ती ही अनेक पाश्चात्य व्यवस्थापन तज्ज्ञ सांगत आलेत, मायकल पोर्टर विशेषतः, की एक स्वायत्त आणि स्वावलंबी समाज हा यशस्वी उद्योगांची निर्मिती करू शकतो आणि मग यशस्वी उद्योग त्या समाजाला अधिक यशस्वी करत जातात, अधिक समृद्ध करत जातात. प्रगत राष्ट्रांचा जर इतिहास आपण बघितला तर दोन गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्या दोन गोष्टी म्हणजे कायद्याचं राज्य आणि उद्योगांच्या विकासाला चालना देणारी सोशल इकोसिस्टम. या दोन गोष्टींना पवारसाहेबांनी अनन्य साधारण महत्व दिलेलं हे आपल्याला दिसून येईल. अनेक संदर्भ त्यासंबंधीचे आहेत की ज्याच्यातून उद्योगांना चालना मिळेल आणि याच्यावरची नुसती भाषणं देणं हा त्यांचा स्वभाव नाही, कृती प्रवणता हा त्यांचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. गांधींनी एका ठिकाणी असं म्हटलंय की वर्ड्स मे टेल अ लाय बट ॲक्शन्स डू नॉट. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांची कृती असल्यामुळे त्याच्यामध्ये असत्याचा अंश नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्योगांचा विकास हा आपल्याला सातत्याने झालेला दिसतो. विकास कारणांमध्ये ज्या प्रकारचं काम त्यांनी केलं त्याच्यामुळे त्यांचे विरोधक असोत, त्यांचे समर्थक असोत, सगळ्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम आणि स्तुती या संदर्भात केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर संविधानावर श्रद्धा, संविधानाशी बांधिलकी, वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याचबरोबर या संपूर्ण कामामध्ये आधुनिकता, आधुनिकतेचा सतत पुरस्कार, याही गोष्टी ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वातून आणि इथे निरनिराळ्या केलेल्या कृतीतून आपल्या समोर प्रगट होतात. आज एक महत्वाचा मुद्दा शेवटी सांगून मी आपली रजा घेणार आहे आणि तो मुद्दा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये हे रसायन नक्की काय आहे, हे आम्ही जो नेहमी ब्रेनचा अभ्यास करतो, माझं भाषण संपायला आता 5 मिनिटं शिल्लक आहेत म्हणून तो अलार्म वाजलाय. जो आम्ही मेंदूचा अभ्यास करतो म्हणजे मज्जामानसशास्त्र असेल किंवा न्यूरोफिजिओलॉजी, न्यूरोसायकोलॉजी, या सगळ्या अंगांनी बुद्धिमत्ता म्हणजे काय याचा जो अभ्यास होतो त्याचं जे आधुनिक संशोधन आहे ते हे सांगतं की केवळ भाषिक बुद्धिमत्ता आणि गणिती बुद्धिमत्ता किंवा तार्किक बुद्धिमत्ता ज्याचं शालेय परीक्षांमध्ये नेहमी परीक्षण होतं हीच केवळ एकरेषीय अशी बुद्धिमत्ता माणसाच्या मेंदूमध्ये नाही. 1979 ते 1983 या काळामध्ये जसा फंक्शनल MRIचा शोध लागला, मनुष्य खुर्चीत बसून सुद्धा त्याचा MRI निघू लागला, त्यावेळेला होवर्ड गार्डनरने असा एक शोध लावला की मेंदूमध्ये 8 निरनिराळ्या बुद्धिमत्तांची केंद्र असतात, बहुविध बुद्धिमत्तांचा पट घेऊन मनुष्य जन्माला येतो आणि त्यातली एक बुद्धिमत्ता, सगळ्या 8 मी सांगणार नाही, एक महत्वाची बुद्धिमत्ता आहे ती म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स, सोशल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स, इतर व्यक्तींच्या भावभावना समजून घेऊन, इतर व्यक्तींच्या त्यांच्या विश्वास, त्यांच्या ॲटिट्यूड, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या व्हॅल्यूज,
त्यांची मॉरल्स ही सगळी लक्षात घेऊन त्यांच्यामधून सहकार्याची निर्मिती करणं, ही जी बुद्धिमत्ता आहे ही म्हणजे असं असणाऱ्या व्यक्ती ह्या बुद्धिमान समजल्या जातात हा गार्डनरचा सिद्धांत आहे. आपल्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतोय, ज्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात लौकिक अर्थाने फारसं काही मार्क मिळालेले नाहीत किंवा जे बोर्डात आलेले नाही आहेत, तर अशी एक व्यक्ती ही किती बुद्धिमान आहे हे आपल्याला मी सांगण्याची गरज नाही. त्याला एक वैज्ञानिक बैठक आहे हे मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं. आणि त्याचबरोबर ह्या व्यक्तींमध्ये सुपिरियर मेमरी, ही मेमरी विषयी म्हणजे स्मरणशक्तीविषयी त्यांचं कौतुक अनेक ठिकाणी केलं गेलंय. पण मला एक तुम्हाला सांगायची महत्वाची गोष्ट वाटते की हे कौतुक किंवा हे ऍप्रिसिएशन अपूर्ण आहे. याचं कारण ही डज नॉट यूज हिज ब्रेन ओनली ॲज अ मेमरी, ही युजेस इट ॲज अ प्रोसेसर. आणि हे सर्वात महत्वाचं आहे. मेमरी खूप जणांना असेल पण त्या मेमरीमध्ये रिटेन्शन, रिकॉल, रेकॉग्निशन याचा उपयोग करून त्वरित त्याच्यावर प्रक्रिया करून एक अत्यंत नॉन ऑब्व्हियस अशी, ओरिजिनल अशी, अत्यंत इनोव्हेटिव्ह अशी गोष्ट समोर आणणं आणि अत्यंत अनपेक्षित अशी गोष्ट समोर आणणं, ही जी बुद्धिमत्ता आहे ही त्यांची एक विलक्षण बाजू आहे. तुम्ही या दृष्टीने जर ह्या पुस्तकातल्या घटनांकडे बघितलं तर एक नवीन आशय तुमच्या समोर येईल त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. सर्जनशीलता, कुठली गोष्ट चटकन शिकणं, रॅपिड लर्निंग, ऑब्झर्वेशनल इंटेलिजन्स, ह्या गोष्टी ह्या अशा माणसांकडे आधिक्याने असतात आणि ते सुद्धा आपल्याला नेहमी दिसून येतं सर पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये. बुक पिक्चर जे आहे अशा प्रकारच्या इंटेलिजन्सच्या अभ्यासामधलं, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, विजडम आणि इंटेलिजन्स यांची एकत्र मेळ बसतो, यांचं सिंथेसिस होतं आणि ह्या सिंथेसिस ज्या व्यक्ती करतात त्यांना आमचं विज्ञान त्याला ग्रेटनेस असं म्हणतं. आणि तो ग्रेटनेस जो पवारसाहेबांचा आहे तो ह्याच्यातले प्रश्न सर्जनशीलपणे सोडवणं, विजडम सतत वाईज राहणं, केवळ स्मार्ट न राहता वाईज असणं आणि त्याचबरोबर आपली जी आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आहे, निरनिराळ्या इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे, सोशल इंटेलिजन्स आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, ह्याच्यातून अतिशय उच्च दर्जाची कमिटमेंट निर्माण करणं हे त्या बुद्धिमत्तेचं एक व्यवच्छेदक लक्षण असतं. आणि ही कमिटमेंट निर्माण केल्यानंतर त्याच्यातून कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करणं हे त्या बुद्धिमत्तेचं विज्ञानाने पुस्तकात नोंदवलेलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या अशा कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करत जाणं, त्याच्यातून हाय परफॉर्मन्स देणं आणि त्या हाय परफॉर्मन्समधून सोशल कॅपिटलची निर्मिती करणं हे बुक पिक्चर आहे. सामाजिक भांडवलाची निर्मिती होते ज्याच्यातून समाज पुढे जातो. आणि तसं करत असताना मग ह्या व्यक्ती सेल्फच्या पलीकडे जातात, यांचा सेल्फ विरघळतो आणि सेल्फ आणि नॉन सेल्फ यांचं इंटिग्रेशन होतं. आणि एकदा हे झालं की हे जग सुंदर करण्याच्या मागे लागतात. आणि जसं हे सेल्फ इंटरेस्ट आणि इतरांचे इंटरेस्ट बॅलन्स करू शकतात, तसंच त्यांच्या एन्व्हायरमेंटचा कॉन्टेक्स्ट सुद्धा बॅलन्स करतात, मग ते त्यांचं राज्य असो महाराष्ट्रासारखं. आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांचं आकलन या अत्यंत आधुनिक आणि कटिंग एज असलेल्या एका विज्ञानाच्या पुस्तकामधून सुद्धा आपल्याला करून, म्हणजे तुम्ही रंजुली वाचा, तुम्ही डॅब्रोस्की वाचा, तुम्ही गार्डनर वाचा, तुम्ही नेल्सन वाचा, तुम्ही स्टर्नबर्ग वाचा, या सगळ्यांच्या रिसर्चमधून जी एक गोष्ट समोर येते, मला असं वाटतं की त्या सगळ्या वैज्ञानिकांना पवारसाहेब जर भेटले तर त्यांचं विज्ञान पण खूप पुढे जाईल. अखेर शेवटी तुमची रजा घेताना मी एवढंच म्हणेन की अखंड मानवजातीचा इतिहास ज्यांनी लिहिला असे आर्नोल्ड टॉयनबी, 13 खंड लिहिले, 13व्या खंडात अखेर करताना ते असं म्हणतात की या मानवजातीच्या इतिहासामधून मला 3 सूत्र बाहेर येताना दिसतात, 3 सूत्रांची सतत प्रगती होताना दिसते. थोडंसं पुढे मागे होतं इतिहासाच्या क्रमात, पण ती 3 सूत्र पुढे पुढे जात आहेत असं मला दिसतं.
आणि ती तीन सूत्र आहेत, ज्ञान, निर्मिती आणि प्रेम. पवारसाहेबांची समाजनिष्ठ ज्ञानसाधना ही या पुस्तकात वारंवार आपल्याला दिसते. विकासक्षम अशी निर्मिती ही वारंवार दिसते आणि प्रेम ही जी संकल्पना आहे याचं एरिक फ्रॉम हे अत्यंत आघाडीचे असे सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी जी व्याख्या केली आहे ती जर मी आपल्याला सांगितली तर मी जे बोलतोय ते किती अर्थपूर्ण आहे आपल्याला कळेल. प्रेम म्हणजे फक्त मिठ्या मारणे नव्हे. फ्रॉम असं म्हणतो की टू बी लव्ड याच्यापेक्षा टू लव याला अधिक महत्व आहे. आणि टू लव म्हणजे काय, तर आपल्या सान्निध्यात ज्या ज्या व्यक्ती येतात त्यांना त्यांचं फुल पोटेन्शियल रिअलाइज करायला आउट ऑफ द वे जाऊन मदत करणं म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणं. अख्ख्या महाराष्ट्राला आपलं पोटेन्शियल रिअलाइज करण्यासाठी ज्या प्रकारची मदत पवारसाहेब करतात स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता, त्यामुळे मी जे म्हणतोय ते किती सार्थ आहे आपल्या लक्षात येईल. त्यांचं मुख्यमंत्री होताना वय 38 होतं आणि आज 83 आहे. 3 आणि 8 या आकड्यांची गल्लत होते आणि लोकांना ते म्हातारे आहेत असं वाटतात. माझे मित्र दत्तप्रसाद दाभोळकर यांनी मला तरुण कोण आणि म्हातारा कोण याची व्याख्या सांगितली. ते असं म्हणाले की ज्याला 24 तास खायला उठतात तो म्हातारा आणि ज्याला 24 तास पुरत नाहीत तो तरुण. त्याच्यामुळे जो स्वतः तरुण जातो आणि समाजाला तारून नेतो तो तरुण, अशा या तरुणाला अभिवादन करून मी आपली रजा घेतो.